ब्रेकनंतर बातमी भिवंडीमधली आहे. भिवंडी नगरपालिकेमध्ये पाण्यासाठी नगरसेवकांनी अनोखं आंदोलन केलंय. भिवंडीतील वॉर्ड क्रमांक 5 मधील निजामपुरा, कसाईवाडा, घास बाजार या भागामध्ये मागील 1.5 महिन्यांपासून अनियमितपणे पाणीपुरवठा होतोय. या पाणी समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक फराज उर्फ बाबा बाहुद्दीन यांनी थेट पालिकेतील भिंती रंगवल्यात. नगरसेवक बाबा बाहुद्दीन यांनी थेट पालिका मुख्यालयात येत मुख्य कार्यालयाच्या भिंतीवरती पाणी दो अशा घोषणांनी रंगवलेल्या आहेत. या भागातील पाणी समस्या लवकर न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. नालासोपाऱ्यामध्ये होळीच्या दिवशी दारू घेण्याच्या कारणावरून किरकोळ कारणावरून 28 वर्षीय युवकावर 3 ते 4 जणांनी चाकून जीवघेणा हल्ला केलाय. हा हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या हल्ल्यामध्ये तरुण जखमी झालेला होता. बुधवारी या जखमी तरुणावर उपचार सुरू होते दरम्यान त्याचा मृत्यू झालाय. दिलीप जेठवा असं उपचारादरम्यान मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथकं तयार केली आहेत.